हो आज पहिल्यांदा पुणे मेट्रोने प्रवास केला आणि खूप छान वाटलं. ओव्हरऑल फॅसिलिटी, क्लीननेस वगैरे खूप छान होता. असंच कायम राहावा एवढीच अपेक्षा. असं आहे. आज 15 ऑगस्ट होता, घरी सगळेजण होते, पूर्ण फॅमिली घेऊन आलो. एक वेगळा अनुभव आला आज. असं रोज असा मिळत नाही. आज सुट्टी पण होती, सगळ्या गोष्टी जुळून आल्या, म्हणून आज प्रवास केला. एरवी आम्ही बाईकवरतीच प्रवास करतो. म्हणजे मी राहतो कात्रजला, तर कात्रजचं स्टेशन असं आहे. आज मी वनाजला बसलो आणि वनाजवरून इथपर्यंत आलो. खूप छान होता, वेळ कमी लागला. मेट्रो पण खूप छान आहे आणि जर झालंच पॉसिबल तर आम्ही डेली मेट्रोने प्रवास करू. इतरांना ते सांगेल की जर होत असेल पॉसिबल तर नक्की मेट्रोने प्रवास करा, जेणेकरून आपलं इंधन वाचेल, पैसे वाचतील आणि प्रदूषण पण होणार नाही. असं आहे. आज मेट्रोमध्ये बसून खूप आनंद झाला, खूप मस्त वाटलं. मुंबई बँगलोरनुसार दिल्ली, त्याच्यानंतर पुण्याला मेट्रो झाली. आज फर्स्ट टाईम बसलो, छान वाटलं. पुण्याची प्रगती, त्यामुळे एक वेगळा अनुभव, छान अनुभव आला. याच्या आधी म्हणजे कधी असा वेळ मिळाला नाही. आज 15 ऑगस्ट, आज त्याची सुट्टी होती, त्यामुळे एक राईड म्हटली तरी चालेल. खूप वेळ मिळाला, त्यानुसार आलो. नमस्कार, माझं नाव विशाखा देवरे. मी पण आज फर्स्ट टाईम मेट्रोमध्ये बसले, 15 ऑगस्टच्या निमित्त म्हणता येईल. आणि छान वाटलं बसून, म्हणजे पहिल्यांदाच मेट्रोमध्ये बसले कुठेही असेल, तर छान वाटलं. प्रगती बघून खूप छान वाटलं. पुण्याची आम्ही डेक्कन जिमखानापासून मेट्रोमध्ये ट्रॅव्हल केलेली आहे. आज 15 ऑगस्ट आहे, आझादीच्या दिनी आम्ही म्हणजे विचार केला की आपल्या मेट्रोमध्ये जाऊन आपण बघावं कसं आहे त्याचं फॅसिलिटी. खूप छान. हो, नक्की करणार ना. खूप छान आहे, म्हणजे कमी काळात आपण पोहोचू शकतो. जितकं ट्रॅफिक खाली आपल्याला भेटतं ते कव्हर होऊन आपण कमीत कमी काळामध्ये पोहोचू शकतो एका प्लेसपासून दुसऱ्या प्लेसला.